तिब्बत अशोक रिपोर्ट डलना है आपने अशोक एक मुंबई। एक मिनट। बार। हेलो, हाँ नमस्कार साहब। नमस्कार। हाँ सर, ते आपलं पवित्र पोर्टल आपलं शिक्षक भरतीसाठी कधी चालू होईल? होणार आहे 15 दिवस। हो का सर? किती पेपर झालेले, भरपूर दिवस झाले। आता आम्हाला नुसतं म्हणजे जगाव का मराव असं झालंय परिस्थिती। काय बोलताय, तुम्हाला काय कळतं का? नाही म्हणजे इतकं म्हणजे आम्हाला म्हणजे त्या डिस्क्वालिफाय करायला लावतो। हा तुम्ही असं बोलताय, तुम्हाला प्रोसिजर माहिती नाही? हो सर, जिल्हा परिषदेचं हे करायला लागतं, तिथलं रिझर्वेशन बघायला लागतं, त्याच्यानंतर तुम्हाला चॉईस द्यायला लागतो। त्यावेळेला ते पोर्टल ओपन करता येतं। पोर्टल ओपन केल्यानंतर तुम्ही चॉईस देणार। जर तुम्हाला रिझर्वेशन माहिती नाही तर तुम्ही कसं चॉईस देणार सांगा? रिझर्वेशन माहिती पाहिजे ना। मग त्याची प्रोसिजर चालू आहे ती जिल्हा परिषदेची। एक आठवड्यामध्ये कम्प्लीट झाल्यानंतर पोर्टल ओपन होणार। एक आठवड्यात होणार आहे का? हो, 8-15 दिवस लागतील पोर्टल चालू व्हायला आणि ते रोस्टर पूर्ण व्हायला। रोस्टर पूर्ण व्हायलाच 8 दिवस लागतील आणि पवित्र पोर्टल ओपन करायला साधारण 15 दिवस। मी तुम्हाला टेंटेटिव्हली सांगतो, कारण ते चेक व्हायला लागतं ह्याच्याकडून, त्या कमिटीकडून। ते आमच्या हातात नसतं, ती कमिटी असते। हो का? हो, धन्यवाद। कमिटी चेक करते आणि नंतर तुम्हाला मिळणार ते। साहेब करा ना तेवढे लवकर, खूप उपकार होतील। हो, आम्ही रोज हे करतो, रोज फॉलोअप करतो त्याचा। फॉलोअप करा, जिल्हा परिषदेच्या लेवलला असतं ना, त्याच्यामुळे त्याला उशीर लागतो। त्यांना आदेश करा, स्वतः रोज ते मीटिंग घेतात। मी त्यांना रोज सांगत असतो, म्हणून तर एवढ्या लवकर झाले, नाहीतर लवकर झालं असतं। त्यांच्याकडे अनेक चुका झाल्या। 6 महिने झाले पेपर होऊन आपला अभियुक्ता। अहो ते नाही, त्याला हे होता कोर्टात स्टे, तो उठूनच आता फक्त 2 महिने झाले, 1 कि 1.5 महिना झाला तो पण स्टे होता। म्हणून एवढे दिवस भरती स्टे होता, पण काम ठीक आहे। हे बघा, मी तुम्हाला तर माहिती दिली ना। नमस्कार, थँक्यू।